मुलुक महाराष्ट्र या सुरुवातीला बातमी दिल्लीतल्या हाय वोल्टेज सुनावणीची गेल्या तीन तासांपासून अधिक काळ झाला धनुष्यबाणावर सुनावणी सुरू आहे शिवसेना नेमकी कुणाची यावर सुनावणी सुरू आहे दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार शाक्तिभिक शाब्दिक चकमक झडलेली आहे जोरदार युक्तिवाद केला जातोय महेश जेठमलानींना आता युक्तिवाद त्यांचा करण्याची संधी देण्यात आलेली आहे जेठमलानींचा प्रतिवाद सध्या सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शिवसेना पक्ष संघटनेचं आम्ही पालन केलं महेश जेठमलानी यांनी आता युक्तिवाद केलेला आहे गेल्या तीन तासांपासून शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा याचा फैसला करण्यासाठी सध्या निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू आहे जी आपल्याला माहिती आहे त्यानुसार निवडणूक आयोग आपला निर्णय राखून ठेवू शकतो दोन्ही गटाचा युक्तिवाद आजच संपणार आहे सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते आहे या युक्तिवादाच्या नंतर निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज संपवायचा हे जवळपास निवडणूक आयोगानं ठरवलेलं दिसतंय कारण तीन तासांपेक्षा जास्त काळ सध्या हा युक्तिवाद सुरू आहे पण अंतिम निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत युक्तिवाद पूर्ण होईल पण निर्णय राखून ठेवला जाईल सूत्र काय सांगतायत बरोबर आहे सूत्रांनी माहिती दिली आहे की आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपणार आहे पूर्वी जसं म्हटलं होतं की सव्वीस तारखेनंतर तारीख मिळेल जी शक्यता व्यक्त केली जात होती कारण की आगामी तीन ते चार दिवस व्यस्त कार्यक्रम हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे या संदर्भात जेव्हा रिजॉंडर सुरू केलं महेश जेटमोलांनी त्यांना त्यांना स्पष्ट विचार आपलं किती वेळ आपण रिजेंडर देणार आहे त्याच्या आधारावरती निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांनी स्पष्ट केलं की यानंतर की आम्ही माझा सद पंधरा ते वीस मिनिटाचा रिजेंडर असेल अजून दहा मिनिटं रिजेंडर चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपणार आहे अशी अशा प्रकारे माहिती पुढे आलेली आहे खास करून ठाकरे गटाच्या वतीने जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहे ते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की शिंदे गटाने दाखल केलेले याचिका होती त्या याचिकेमध्ये त्या कोर्ट कोर्टाचे नियम असतात की तुम्ही जी, जी याचिका दाखल करताना सर्व कागदपत्र वेळेस जोडावं लागतात पण ते जो त्या पद्धतीने कागदपत्र फाईल केल्या गेले नव्हते त्या पद्धतीचे कागदपत्र जोडले गेले नव्हते त्यामुळे हा सगळ्यात मोठा मुद्दा कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद करताना मांडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की पक्षाची घटना ही ठाकरे गटाच्या बाजूने आहे ठाकरे गटाची संख्या शिंदे गटापेक्षा अधिक का राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असो किंवा इतरही सदस्य असो सोबतच जर बघितला आपण तर राष्ट्रीय कार्यकारी रा, सदस्य असो प्रतिनिधी सभेचे सदस्य असो प्राथमिक सदस्यांची संख्या असतो कुठेतरी तीन पट जास्त आहे इथे चौदा लाख आहे शिंदे गटाची आ, चौदा लाख आहे ठाकरे गटाची तर शिंदे गटाची चार लाख आहे एवढा मोठा तफावत या संपूर्ण पक्षीय आणि संघटनेच्या राज याच्यामध्ये आहे असा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रीय प्रतिनिधी बहुसंख्येला आमच्यासोबत आहे जे धोरणात्मक निर्णय घेणारे प्रतिनिधी सभा आहे त्यातले बहुतांश प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत आहे अशा प्रकारचा दावा या संपूर्ण याच्यात केलेला आहे त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या सगळ्या याच्यामध्ये याचिका दाखल करताना जे कागदपत्र मांडायला हवे होते ते मांडले नाही याचा अर्थ असा होतो की यांच्याकडे कागदपत्र तयार नव्हते त्यामुळे ही फसवी संघटना आहे अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आज युक्तिवाद पूर्ण संपूर्ण होणार आहे आणि निर्णय राखून दे दिला ठेवण्यात येणार आहे आणि आगामी काही दिवसामध्ये साधारणतः सव्वीस तारखेनंतर होऊ शकतं निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे विलास नक्कीच पण आता महेश जेठमलानी यांच्याकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यात त्यांनी जो आक्षेप घेण्यात आलेला होता मुख्य नेतेपदाला ते घटनेत नाही आहे आणि मुख्य नेता पदाची शपथ घेतली त्याला आधार काय असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते कारण मुख्य नेता हे एकनाथ शिंदे आहेत मग अशावेळी आता मुख्य नेता पद हे कायदेशीर असल्याची बाब महेश जेठमलानी यांच्याकडून जो प्रतिवाद केला जातोय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली हा मुद्दा सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे प्रशांत दोन बाजू आहेत एक गट म्हणतोय की शिवसेनेत फूटच पडलेली नाही आहे दुसरा गट म्हणतोय की हो शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे तर ही फूट मान्य करणं हे निवडणूक आयोगाच्या समोरचं आव्हान असेल कारण निवडणूक आयोगाला जर फूट पडली आहे हे मान्य केलं तर काय होईल आणि फूट पडली नाही हे मान्य केलं निवडणूक आयोगानं तर काय होईल कारण दोन्ही बाजूंचा आपापला युक्तिवाद आहे आहे बरोबर दोन्ही बाजूंचा आपापला युक्तिवाद आहे एकीकडे म्हणते फूट पडल्या गेलेली आहे दो वेगळं झालेलं आहे दुसरीकडे ते कुठल्या प्रकारची फूट पडलेली नाही आहे हे लोक सोडून गेलेले आहेत हे सगळे आमदार आणि सदस्य हे शिवसेनेचे सदस्यच होते पण ते वेगळे झाले याचा अर्थ ते त्यांनी फूट पाडली असं होणार नाही डिस्पूट कुठलंही नव्हतं डिस्पूट होतं तर लोकशाही पद्धतीने मांडायला हवं होतं ते तसं झालेलं नाही आहे सोबतच जी संख्याबळ आहे ती संख्याबळाच्या तुलनेत आमचं संख्याबळ जास्त आहे असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं केला जात आहे शि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केला जात आहे आणि एक प्रकारे या दाव्यांच्या संदर्भात जेही दावे करणारे दावे प्रतिदावे याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे आणि त्या संदर्भात होऊ शकतं जेव्हा सुनावणी संपेल त्यानंतर निश्चितपणे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की महेश जेठमलांनी मुद्दा जो मांडला आहे की दोन हजार अठरामध्ये यांनी पक्षाची राज घटना जी आहे ती चेंज केलेली आहे असा दावा महेश जेठमलांनी करत आहे आणि त्यांनी म्हटलं आहे त्यावेळेस ज आपल्या मनानेही जे करण्यात आलेलं आहे ज जो दावा आपल्या मनाने जे बदल करण्यात आलेले आहे ते त्यावेळेस प्रतिनिधी सभेची मंजुरी घेण्यात आली नाही आहे असेही महेश जेटमलाली दावा करत आहे हा दावा निश्चितपणे कसा खोडला जाऊन जाईल या संदर्भात कागदपत्र निश्चितपणे दिल्या गेलेले आहेत तेही आता अनिल देसाई जेव्हा बाहेर पडतील तेव्हा निश्चितपणे सांगेल पण या घडीला महेश जेटमलाली यांचा युक्तिवाद अजूनही म्हणजे रिजॉन्डर अजूनही सुरू आहे रिजॉंडर संपल्यानंतर ते बाहेर पडतील आणि त्यानंतर आज साधारणतः तीन तासाच्या या सुनावणीमध्ये काय काय झालं काय काय घडामोडी घडल्या हे निश्चितपणे बाहेर पडेल आणि निश्चितपणे आगामी तारखेला काय तार कुठल्या तारखेला निर्णय येईल हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे पण सव्वीस तारखेनंतर निर्णय येईल अशी ही मूर्त पूर्णतः शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या घडीला जर बघितलं तर थोड्या वेळेस हालचाली सुरू होईल आणि हालचाली सुरू झाल्या की त्या भागातून वकील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणे आता एक एक गाडी बाहेर पडते पण निश्चितपणे आता साधारणतः बघावं लागेल की किती किती वेळ लागणार आहे साधारणतः ज्या पद्धतीनं तीन तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्यातून आता राज्याच्या ज राजकारणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची जे गेल्या अनेक दिवसांपासून या सध्या चर्चा होती त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रमुख भूमिका असली जी सुनावणी होती ती सुनावणी निश्चितपणे आणि त्यातून तरी निर्णय शक्यता व्यक्त केली जात आहे पण सुप्रीम कोर्टातले काबिल राहील फेब्रुवारीला सुनावणी होईल पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की आता होऊ शकतं साधारणतः थोड्याच वेळात सर्व वकील बाहेर पडतील विलास नक्कीच थोड्याच वेळात वकील बाहेर पडू शकतात पण आता या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान युक्तिवादाच्या दरम्यान एक बाब प्रामुख्यानं सांगितली गेली ठाकरे गटाकडून आणि नंतर आता शिंदे गटाकडून सुद्धा की पक्षीय पातळीवरचं बहुमत हे अतिशय महत्वाचं आहे ते आमच्याकडे आहे किंवा शिंदे गटाकडून सांगण्यात आलं की आमच्याकडे विधिमंडळातलं बहुमत आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षावरती जर समजा तुम्हाला ताबा मिळवायचा तो पक्ष तुमचा आहे ओरिजिनल की नाही हे सांगण्यासाठी जसं विधिमंडळात दोन तृतीयांश बहुमत असेल तर तुमचा तो वेगळा गट होऊ शकतो तसं इकडे पक्षीय पातळीवर काही आहे का की इतके लोक सोबत असतील प्रतिनिधी सभेतले इतके लोक असतील तर तुम्ही दावा करू शकता असं काही आहे का कायदा काय सांगतोय नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संदर्भात कायदा स्पष्ट आहे पक्षांतर कायदा हा विधिमंडळ सदस्यांसाठी आणि खास करून लोकसभा संदर्भातले सदस्य त्या संदर्भातला आहे पक्षांतर कायद्याअंतर्गत जे नियम आहे ते तरतुदी आहे त्यामध्ये तुम्हाला एक वेगळा गट स्थापावा लागतो दोन तित्यांपेक्षा जास्त सदस्य तुमच्यापेक्षा हवे असेल पण तुम्हाला प्रशांत महेश जेठमालिणींचा युक्तिवाद अखेर संपलेला आहे शिंदे गटाचे वकील महे